कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्याला अक्कल आहे? महाराष्ट्रातले वृद्धाश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच आईबाप वृद्धाश्रमात आहे. अजून अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही किंवा अजून शिळीचं शेण भरणाऱ्या बाईनं सासू उपाशी मारली नाही. पण जी टॉमीशी बोलते, टॉमीशी, ती सासरेशी बोलत नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा, आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई निला जास्त करत. सासूला तर शिजल्याव माहीत झालं, पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहीत असत. सारखी आईशी भुकत असती पोरी, पोरगी फोनवर. पंधरा वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई सांगत होती पोटभर खायचं कष्ट करायची, तक्रार आली तर तू येईन मी आहे. का सांगत होती? येडी होती ती, ती का सांगायची माहिती का? उद्या जर माझं शरीर थकलं तर मलाच भाकर मिळणार नाही, म्या मुलीच्या संसाराचं वाटोळं का करावं? याच तिला काय होत? वा शब्द भीड झाला, ज्ञान होत. मी उद्या घरी माझे शरीर थकलं का माझी सुलत मला भाकरी घालणार नाही तर माझ्या मुलीचा म्या संसार का उद्ध्वस्त करावा? पोटभर खाय, उपाशी राहायचं नाही. उपाशी राहाय वाटलं तर एक दिवस, पण घराची मान खाली होता कामा नये. या पंधरा वर्षापासून आई डायरेक्ट सांगती, एखादा महिना बघ नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या वावरात कांदे वाट्यानं करील, पण तो शेण भरायचं नाही. 90% पुरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आयांनी केलं, यावर तुमचं मत काय? या दिसत्यात फक्त अशा, इतक्या खुडी आहेत यांच्याकडे, इतक्या खुडी. फक्त कीर्तनात बसलेल्या बाईनं मला सांगायचं का तू जाण तू या पोरीचा 8 दिवस फोन नाही अशी बाई कोणती? बॉट वर कर, मी सत्कार करतो तो कर बॉट वर. जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला, कर बॉट वर. चाल तू काय भुकत असती पुरुषी रोज? तिकडे मर ना, हरभऱ्याची भाजी खोड ना, वावरात मर ना, का दुसऱ्याचं घर बिघडी ती? बर बोलत काय असती पुरीच्या? फळ काय घालून केलं? भूमिल भाजली खाती? जीवली का झोपली का? आणि किती बकर झाली की त्या शेळीला? ती म्हणली 3. बया एक कुड पी, तुला काय करायचं ते कुड हे पिऊ? काय तिला 11 बकड होणार तर 21 हो, तुला तकलीफ काय? हा विनोद नाही महाराज. आपल्या घरात काय कालवण आहे हे आपली आईपेक्षा तिच्या आईला पहिलं माहीत असतं.